नमस्कार, निलिमाज मराठी रेसिपीमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत आहे। आज आपण कोथिंबीरीची अगदी आगळीवेगळी रेसिपी पाहणार आहोत। तुम्ही कधीही रेसिपी केली नसेल किंवा खाल्लीही नसेल, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। खूप छान रेसिपी आहे, खूप टेस्टी होते। आणि आता यासाठी लागणारं साहित्य आहे, इथे मी 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, मिरच्या तिखट आहेत। त्यानंतर 15 ते 20 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि 2 चमचे जिरे घेतलेले आहेत आणि 1 कोथिंबीरीची जुडी घेतलेली आहे। तर आता ही कोथिंबीर आपण बारीक कापून घेणार आहोत आणि हिरवी मिरची, लसूण आणि जिरे याची आपण पेस्ट करून घेणार आहोत। आपली कोथिंबीर कापून घेतलेली आहे, मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। त्यानंतर हा ठेचा करून घेतलेला आहे हिरवी मिरची, जिरे, लसूणचा। आता आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत डाळीचं पीठ। 1-2 चमचे डाळीचं पीठ यामध्ये टाकून घ्यायचं आहे। दोन ते अडीच चमचे। त्यानंतर त्यामध्ये टाकून घ्यायची आहे हळद। 1 ते 1.5 चमचा हळद टाकून घ्यायची आहे। त्यानंतर त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे हा जो आपण ठेचा केलेला आहे, तो थोडेसे झणझणीत करायचा, छान होतं। त्यानंतर त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ। मिठाचं प्रमाण योग्य ठेवायचं, तरच चव व्यवस्थित होते। आणि हे सर्व आपण मळून घेणार आहोत। पाण्याची गरज वाटली तरच पाणी टाकायचं आहे, नाहीतर कोथिंबीर धुतलेलं जे पाणी असतं त्यामध्येच हे सर्व व्यवस्थित आपलं मळून होतं। हे व्यवस्थित मळून घेऊयात। तर या पद्धतीने आपल्याला हा गोळा मळून घ्यायचा आहे, व्यवस्थित मळून घ्यायचा आहे, तुम्ही पाहू शकता। आणि आता आपण त्याच्या गोलगोल आकाराचे मोठे वड्या करूयात। तर आता हे पीठ मळून झालेलं आहे आणि हाताला पाणी लावून घ्यायचं आहे आणि याच्या अशा गोल लांब साच्या अशा ज्याप्रमाणे आपण कोथिंबीरीची वडी करतो, तुमच्या लक्षात आलं असेल, तुम्हाला वाटलं असेल कोथिंबीरीची वडी करते। कोथिंबीर वडीचाच प्रकार आहे, पण थोडासा आगळा वेगळा आहे, त्यामुळे शेवटपर्यंत रेसिपी पहा। अशी बारीक साचे याला आकार देऊन घ्यायचा आहे लांब। या पद्धतीने अशी ही वडी बनवायची आहे। आपण सर्व वड्या बनवून घेऊयात। हाताला पाणी लावून घ्यायचं आहे आणि मग करायचं आहे, म्हणजे हाताला आपल्या ते चिटकत नाही। या पद्धतीने आपण सर्व वड्या करून घेऊया। आणि आता या पद्धतीने मी याला आकार देऊन घेतलेला आहे। यानंतर आपण गॅसवर कढईमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवणार आहोत। तर गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे, त्यामध्ये थोडं तेल टाकून घ्यायचं। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये टाकून घेणार आहोत आपण मोहरी। मोहरी तडतडलेली आहे, त्यानंतर त्यामध्ये टाकून घेऊया जिरे। त्यानंतर त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आपल्याला अंदाजे 2 ग्लास भरून पाणी मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि आपल्याला हे पाणी व्यवस्थित उकळून द्यायचं आहे। तुम्ही म्हणताल हा कुठला प्रकार आहे, पण हा कोथिंबीर वडीचाच एक प्रकार आहे, नवीन आहे। ही कोथिंबीर वडी आपल्याला ना वाफवून घ्यायची, ना उकडून घ्यायची, ना तळायची, ना काही करायचं, म्हणून शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा। पानाला उकळी लागलेली आहे आणि त्यामध्ये थोडंसं आपण मीठ टाकून घेणार आहोत पाण्यामध्ये। आणि आता छान उकळी आल्यानंतर आपण ज्या या कोथिंबीरीच्या वड्या केलेल्या होत्या त्या याच्यामध्ये आपण एक एक करत सोडणार आहोत।
लक्षात ठेवा, पाणी उकळल्यानंतरच ते आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे उकळत्या पाण्यामध्ये। या पद्धतीने आपण सर्व वड्या त्याच्यामध्ये टाकून घेऊयात। आणि आता सर्व वड्या याच्यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत मी, व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। आणि उकळत्या पाण्यामध्येच आपण ह्या वड्या याच्यामध्ये शिजवून घेणार आहोत। खूपच टेस्टी होतात, तुम्ही नक्की करून पहा। आणि हे पाणी देखील पिण्यासाठी खूप छान होतं। आता आपण हे अशाच प्रकारे शिजून घेऊयात। तर साधारण 15 मिनटं होऊन गेलेले आहेत, आपण हे चेक करूया। या पद्धतीने व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। आणि आता अजून 5 मिनटं आपण हे होऊन देऊया, म्हणजे आपल्या या वड्या तयार होतील। हे 5 मिनटं झालेली आहेत। आता आपण हे गॅस बंद करून हे काढून घेऊया, सर्व करून घेऊया। तर तुम्ही पाहू शकता खूप छान झालेली आहे, अतिशय टेस्टी लागते। तुम्ही नक्की करून पहा, नुसती देखील आपण खाऊ शकतो। नक्की ट्राय करा ही रेसिपी, अगदी नवीन आहे, खायला पण खूप टेस्टी लागते। यामध्ये आपण पाण्यामध्ये कोथिंबिरीच्या या वड्या उकडून घेतल्यामुळे पूर्ण टेस्ट त्याची पाण्यामध्ये उतरलेली आहे। खूप चविष्ट होतात, खूप छान लागतात। नक्की करून पहा तुम्ही, अगदी आगळीवेगळी रेसिपी आहे। आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका, कमेंट करायला देखील विसरू नका। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।